मी वर्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते। तर आज मी मिक्स कडधान्याची चमचमीत रस्सा भाजी दाखवणार आहे। ती भाजी कशी बनवायची तर सर्वात आधी साहित्य सांगते। इथे मी फोडणीसाठी बारीक चिरून कांदा घेतला आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे तुकडे करून, लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहे, एक टोमॅटो चिरून घ्यायचा, कोथिंबीर, मीठ, तिखट, हळद, मसाला, जिरं, मोहरी फोडणीसाठी लागेल। इकडे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आहे मिक्स कडधान्य। तर मी हे काल रात्री भिजत घातले होते आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे मोड आलेले आहे। आता यामध्येच मी हे हरभरे पण टाकणार आहे। तर हे आपण 7 ते 8 तास पाण्यात असे भिजवून घेतले आहे म्हणजे हरभरे छान फुलल्या जातात। तसंच हे कडधान्य पण मी 7 ते 8 तास आधी पाण्यामध्ये भिजवून घेतलं, नंतर रात्री त्यामधलं सर्व पाणी काढून असंच ठेवून दिलं होतं म्हणजे याला छान असे मोड येतात। तर आता हे 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेते आधी, नंतर फोडणीची तयारी करते। आता हे कडधान्य मी धुवून घेतलं आणि तेलही गरम झालं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून छान तडतडून घ्यायचं आहे। लगेच यामध्ये ही बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, कांदा, लसूण, तेलावरती हे मस्त असं खमंग होईपर्यंत परतून घेऊ। एक 2 मिनटं कांदा परतायला लागतात। कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठही टाकू शकता। आता कांदा तुम्ही पाहू शकता छान रंग आलेला आहे। यामध्येच हा टोमॅटो टाकायचा। टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये। टोमॅटो छान शिजला की मग यामध्ये हळद टाकायची। साधारण 1/2 चमचा हळद टाकली, लाल तिखट 1 चम्मच, तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता। हा मसाला टाकते, घरी बनवलेला मसाला, कोथिंबीर फोडणीमध्ये टाकायची, थोडीशी कोथिंबीर छान चव लागते भाजीला। आता यामध्ये हे आपण जे धुवून घेतलेलं कडधान्य आहे मिक्स कडधान्य ते टाकायचं। तुम्ही हे कडधान्य आधी शिजवून घेऊ शकता। मस्त अशी चमचमीत भाजी होते ह्याची, मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। आणि पाणी टाकायचं। तर ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ बनवायची त्यानुसार पाणी टाका। आता हे मी इथपर्यंत पाणी टाकलं आहे। हे कडधान्य शिजल्याच्या नंतर थोडं घट्ट होणार आहे। आता झाकण लावून याला 5 ते 10 मिनटं छान हे कडधान्य शिजेपर्यंत मी शिजवून घेते। भाजी छान आपली ही तयार झाली आहे। इथे मी जास्त रस्सा नाही बनवत आहे, थोडासाच बनवला आहे रस्सा। आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटू आपण अशाच छान व्हिडिओमध्ये।